कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला आता रंजक वळण मिळाले आहे. इतके दिवस लतिकाला त्रास देणारा दौलत अखेर जेलमध्ये गेलेला आहे, त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. खरं तर देवा लतिकाचा खून करतो हे मालिकेसाठी धक्कादायक होतं, मात्र हा सर्व लतिकाचा प्लॅनचा हिस्सा असल्याने समजतात प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. दौलत आणि त्याच्या पत्नीला चांगलीच अद्दल घडली असल्याने प्रेक्षकांनी लतिकाच्या मार्गातील अडथळा दूर झाल्याचे म्हटले आहे. या ट्विस्टनंतर दौलतचे पात्र मालिकेतून कायमची एक्झिट घेत आहे. दौलतच्या विरोधी भूमिकेने अभिनेता ऋषिकेश शेलार प्रचंड लोकप्रिय झाला. नायक नायिकेला जेवढी प्रसिद्धी मालिकेने मिळवून दिली तेवढीच प्रसिद्धी ऋषिकेशला सुद्धा मिळाली. मात्र आता या पात्राची निरोप घेण्याची वेळ येऊन ठेपली असल्याने ऋषिकेशने यावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ऋषिकेश म्हणतो की अलविदा ना पब्लिक, आज सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील माझा दौलत या पात्राचा प्रवास संपतोय. अशीच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.